जालन्यामध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आलंय. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे स्मशानभूमीसाठी रस्ता उपलब्ध नाहीये, त्यामुळे पावसाळ्यामध्ये अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला रस्ता करून देण्यासाठी अनेक निवेदनं देखील दिली, मात्र प्रशासनानं त्याकडे साफ दुर्लक्ष केलंय. त्यामुळे प्रहार संघटनेनं आज आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन केलंय. दरम्यान प्रशासनानं स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे. कशा प्रकारे तुम्ही आंदोलन केलं आणि काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे स्मशानभूमीसाठी आम्हाला निधी पाहिजे. म्हणजे आमच्या गावामध्ये 78 वर्ष झाले स्वतंत्रला, पण आजपर्यंत त्या ठिकाणी स्मशानभूमीसारखा जिव्हाळ्याचा विषय या ठिकाणी प्रशासनाकडून पूर्ण केला जात नाही. इथल्या प्रशासनाला आम्ही वारंवार म्हणजे जवळजवळ 10 ते 15 निवेदन आतापर्यंत दिलेत, आणि एवढे निवेदन देऊन देखील आमचं आजपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव देखील आम्ही डिपार्टमेंटमार्फत दिलेले आहेत, परंतु आजपर्यंत आमच्या स्मशानभूमीसारखा जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला नाही. त्यासाठी आम्ही 16 तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की आम्ही प्रतिकात्मक तिरडी आंदोलन या ठिकाणी करू, म्हणजे अंत्यसंस्कार आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर आम्ही आज ते आंदोलन प्रतिकात्मक जे तिरडी आहेत, ही पाठीमागची तिरडी वगैरे आम्ही जिल्हा परिषदपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत या ठिकाणी आणलेली आहेत, आणि यानंतर जर आमचं हे 10 दिवसांमध्ये पूर्ण झालं नाही तर यानंतर लालवाडीमध्ये माझ्या गावामध्ये जे काही घटना घडेल यानंतर जर समजा काही एखादा मयत झाला तर त्याचं अंत्यसंस्कार आम्ही कलेक्टर ऑफिससमोर अथवा जालना बीड हायवे जो आमचा त्या हायवेवरती करणार आहोत. काय नाव आपलं? प्रदीप शिंदे, उपसरपंच आहे ग्रामपंचायत लालवाडीला.